नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MS वर्ल्डमध्ये ISM V6 चा DVOT-Surekh हा युनिकोड फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट कसा करायचा. तर मित्रांनो, त्यासाठी आपण वर्ड फाईल ओपन करूया. बघा, या ठिकाणी वर्ड फाईल ओपन झालेली आहे. आणि आता या ठिकाणी आपण ISM V6 हे सॉफ्टवेअर सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला युनिकोड मराठीमध्ये टाईप करायचं आहे. तर यासाठी या सॉफ्टवेअरला आता मी मिनिमाइज करतो. मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी मी दोन तीन सेंटेन्स टाईप करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्यावेळेस मी हे मॅटर टाईप केलेलं आहे, तर हे टाईप केल्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला दिसून येईल हा जो फॉन्ट आहे तो निर्मला UI हा फॉन्ट ऑटोमॅटिक या फॉन्ट बॉक्स मध्ये दिसतो किंवा डिफॉल्ट म्हणून या ठिकाणी सेट झालेला आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, आपल्याला DVOT-Surekh हा ISM V6 चा युनिकोड मराठी फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करायचा आहे. तर तो कसा करायचा, तर त्यासाठी आपल्याला हे जे फॉन्ट बॉक्स आहे होम पेज वरील, तर या ठिकाणी बघा, खालच्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी एक छोटस ऑप्शन दिलेलं आहे बॉक्स, याला आपल्याला क्लिक करायचे. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. बघा, या ठिकाणी हे जे फॉन्टचं ऑप्शन आहे, इथून आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. इथून आपण हा फॉन्ट DVOT-Surekh हा युनिकोड फॉन्ट सिलेक्ट करणार आहोत. DVOT-Surekh हा युनिकोड फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर हे जे फॉन्ट स्टाईल आहे तर ती नॉर्मल ठेवायची आपल्याला, म्हणून आपण या नॉर्मलला क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला ही जी फॉन्टची साईज आहे तर ती 16 ठेवायची आहे. हे 16 ठेवल्यानंतर मित्रांनो, इकडे आपल्याला कुठेही काही सेटिंग करायची नाही. आणि या ठिकाणी बघा, खालच्या साईडला आपल्याला दिसून येईल सेट ॲज डिफॉल्ट. मी झूम करून दाखवतो आपल्याला. बघा, या ठिकाणी सेट ॲज डिफॉल्ट हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक मेसेज येईल, डू यू वॉन्ट टू सेट द डिफॉल्ट फॉन्ट. हा फॉन्ट आपल्याला डिफॉल्ट म्हणून सेट करायचा आहे का. आणि खाली ऑप्शन आहे दिस डॉक्युमेंट ओनली. याच डॉक्युमेंट मध्ये की ऑल डॉक्युमेंट बेस्ड ऑन द नॉर्मल टेम्पलेट का, सगळ्या टेम्पलेट मध्ये. तर आपल्याला ज्या ज्या वेळेस आपण MS वर्ल्ड ची टेम्पलेट ओपन करू, तर त्यावेळेस आपल्याला त्या टेम्पलेट मध्ये किंवा त्या फाईल मध्ये आपल्याला DVOT-Surekh हा फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट झालेला हवा. म्हणून आपण काय करू, या ठिकाणी हे जे खालचा ऑप्शन आहे तर याला आपण टिक करूया, चेक करूया. याला टिक करायचं आहे. आणि या ठिकाणी हे जे ओकेचं ऑप्शन आहे याला आपण ओके करूया. ओके केल्यानंतर मित्रांनो, आता हे MS वर्ल्ड ची फाईल आहे, आपण क्लोज करूया. क्लोज केल्यानंतर मित्रांनो, आता आपला जो DVOT फॉन्ट जो आहे तो या ठिकाणी डिफॉल्ट म्हणून सेट झालेला आहे. तर बघूया आपण, ओपन करूया MS वर्ल्ड फाईल. हे MS वर्ल्ड फाईल आपण ओपन केलेली आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी मी फॉन्ट बॉक्स दाखवतो झूम करून, की या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आता आपल्या फॉन्ट बॉक्स मध्ये DVOT-Surekh हा फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट झालेला आहे. आणि मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी DVOT-Surekh या फॉन्टच्या सहाय्याने सहजपणे टाईप करता येईल. बघा, आपण टाईप करूया
आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे डीव्ही ओटी सुरेख हा जो फॉन्ट्स आहे तर त्याच्या सहाय्याने सहजपणे मराठी युनिकोड मध्ये टाईप करता आलेला आहे. आणि आता ज्यावेळेस आपण कोणतंही एमएस वर्ड फाईल ओपन करू तर त्या फाईल मध्ये डीव्ही ओटी सुरेख हा फॉन्ट डिफॉल्ट म्हणून त्या ठिकाणी सेट झालेला असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आयएसएम V6 चा एमएस वर्ड मध्ये डीव्ही ओटी सुरेख हा फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट केलेला आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.